पहात आहात शौर्य मराठी महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्यमिता समितीच्या को चेअरमन संगीता पाटील यांना राष्ट्रीय विशिष्ट महिला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिल्ली येथे संगीता पाटील यांना गौरविण्यात आले महिला दिनाच्या औचित्यावर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले या प्रसंगी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया चेअरमन महे उपस्थित होते राष्ट्रीय सहभागी झाले होते कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेंडर्सद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी असाधारण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशिष्ट महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो देशभरातील सोळा महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली यात महाराष्ट्रातील संगीता पाटील यांचा समावेश होता महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी संगीता पाटील यांचे या पुरस्कारासाठी विशेष अभिनंदन केले संगीता पाटील यांनी दोन हजार सहामध्ये आय एन आय आए एफ डी व संगीता अकॅडमीच्या अंतर्गत हजारो युवतींना फॅशन इंटेरियर टेक्स्टाईल डिझायनिंग यामध्ये प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले आहे त्यांनी रोटरी प्रेसिडेन्शियलमध्ये उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील एकमेव अशी मदर्स मिल्क बँक नवजात शिशू व महिलांसाठी सुरू केली ग्रामीण भागातील स्त्रियांची मोफत कर्करोग चाचणी करून रोगाचे निदान झालेल्या महिलांना योग्य उपचार मिळवून दिले मुलींसाठी त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उपाध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्यमिता समितीच्या महिला धोरण ठरविण्यात संगीता पाटील यांचा महत्त्वाचा सहभाग आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हा जीवनातील सर्वोच्च महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगून संगीता पाटील यांना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळवता आल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या की हा पुरस्कार माझा एकटीचा नसून या कार्यात ज्यांनी आतापर्यंत साथ दिली ते माझे सहकारी व कुटुंबियांचा आहे